नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी भारतीय नौदलाच्या पहिल्या स्वतंत्र मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे भारतीय नौदलाबद्दल बोलण्यात आलं तर लगेच आपल्या नौदलाबद्दल तीन चार पॉईंट लक्षात ठेवा भारतीय नौदलाची स्थापना सोळाशे बाराला झाली कमांडर इन चीफ असतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या वर्तमानमधील ते पंधराव्या राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत नौदल प्रमुख आहेत पंचवीसाव्या क्रमांकाचे ॲडमिरल आर हरिकुमार आणि नौदल उपप्रमुख आहेत दिनेश के त्रिपाठी अडतीसाव्या क्रमांकाचे आणि दरवर्षी आपण नौदल दिवस हा चार डिसेंबरला साजरा करतो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारत आणि कोणत्या देशाने प्रथमच टू प्लस टू संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रीस्तरीय संवाद आयोजित केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि ब्राझील तर पर्याय क्रमांक डी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या दो दोन दोन देशांनी या ठिकाणी प्रथमच दोन प्लस दोन संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रीस्तरीय संवाद या ठिकाणी आयोजित केलेला होता दोन पॉइंट लिहून घ्या या संवादामध्ये महत्वाच्या क्षेत्रामध्ये सहकार्यावरती चर्चा केलेली आहे ऊर्जा खनिजे तंत्रज्ञान आणि दहशतवाद विरोधी यासह विविध क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेमध्ये या ठिकाणी चर्चे लक्ष केंद्रित करण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या देशासोबत या ठिकाणी भारताने प्रथमच टू प्लस टू संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रीस्तरीय संवाद आयोजित केलेला होता तो ब्राजील। ब्राजील तर योग्य उत्तर काय असणार आहे ब्राझील ब्राझीलबद्दल सांगायचं म्हटलं तर कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो तर दक्षिण अमेरिका या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो सध्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत लुईज इन्सॅन लुला दा सिल्वा, राजधानी आहे ब्राझीलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझीलियन रियल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारत आणि कोणत्या देशामध्ये पहिले परराष्ट्र कार्यालय सल्ला मसलत आयोजित करण्यात आलेली होती दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मॉरिटानिया नावाचा एक देश आहे आफ्रिकेतील हा देश आहे त्या देशासोबत किंवा भारत आणि त्या देशाने पहिले परराष्ट्र कार्यालय सल्ला मसलत आयोजित करण्यात आलेली होती जर तुम्हाला पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणामध्ये असं विचारलं तर मॉरिटानियाची राजधानी नौक चॉट या ठिकाणीही आयोजित करण्यात आलेली होती सल्लामसलत ठीक आहे दोन पॉईंट लिहून घ्या सल्ला मसलत दरम्यान दोन्हीही देशांच्या शिष्टमंडळांनी परस्पर हिताच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरती विधायक चर्चा केलेली आहे जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं आफ्रिकेतील हा देश आहे मॉरिटानिया नावाचा ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मोहम्मद उलद गजौनी आणि राजधानी आहे ठीक आहे प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने मदरसा शिक्षण कायदा दोन हजार चार असंविधानिक या ठिकाणी ठरवलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश यू पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या या निर्णयाचा राज्यातील सोळा हजार पाचशे तेरा मदरशांवरती परिणाम होणार असून त्यापैकी पाचशे साठ मदरशांना सरकारकडून अनुदान या ठिकाणी मिळत होते तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाने मदरसा शिक्षण कायदा दोन हजार चार असंवैधानिक या ठिकाणी ठरवलेला आहे उत्तर प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली या राज्याची चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा भारतातील सर्वात जुने मंदिर शोधण्यासाठी एस आय ने कोठे उत्खनन सुरू केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या उत्खननाची ठिकाणे दोन प्राचीन मंदिरापासून फक्त तीस मीटर अंतरावरती आहे एक गुप्त काळातील पार्वती मंदिर आणि कलचुरी राजवंशाने बांधलेले चौमुखनाथ मंदिर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वात जुने मंदिर शोधण्यासाठी ए एस आयने उत्खनन सुरू केलेलं आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली सध्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनू आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मार्च मध्ये प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासानुसार भारतातील सौर कचरा दोन हजार तीस पर्यंत टिंबटिंब किलो टन पर्यंत पोहोचू शकेल पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास सहाशे किलो टन पर्यंत या ठिकाणी पोहोचू शकेल काय भारतातील सौर कचरा दोन हजार पर्यंत कोणानुसार तर या ठिकाणी दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारतातील सौर कचरा दोन हजार तीस पर्यंत सहाशे किलो टन पर्यंत पोहोचू शकतो असे एका अभ्यासातून दिसून आलेलं आहे यापैकी सुमारे सदुसष्ट टक्के कचरा हा पाच राज्यांमधून येणार आहे कोणकोणते राजस्थान गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू सध्या भारताच्या सहासष्ट पूर्णांक सात गिगावटच्या स्थापित क्षमतेने म्हणजे जे काय फायनान्शियल इयर चालू दोन हजार तेवीस पर्यंत आधीच म्हणजे आतापर्यंतच शंभर किलो टन कचरा ऑलरेडी निर्माण या ठिकाणी केलेला आहे जो दोन हजार पर्यंत सहाशे किलो टन पर्यंत पोहोचू शकेल असं या ठिकाणी अभ्यासानुसार सांगण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा न्यू इंडिया एशुरन्स कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गिरीजा सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी न्यू इंडिया एशुरन्स कंपनीमध्ये एम डी आणि या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एम डी म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी प्रश्न आहे कशा संदर्भात तर महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया दोन नवी नवीन निवडणूक आयुक्त या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनले देवेंद्र जाजरिया राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेत किशोर मकवाना दक्षता आयुक्त बनलेत एस राजीव सीबीएसएचे नवीन अध्यक्ष बनलेत राहुल सिंग प्रसार भारतीचे अध्यक्ष बनलेत नवनीत कुमार सहगल अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे नवीन अध्यक्ष बनलेत नितीन नारंग इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत नवीन जिंदाल आणि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीचे एम डी आणि सीईओ बनलेत या ठिकाणी गिरिजा सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जागतिक टेबल टेनिस फिडर मालिका स्पर्धेमध्ये एकेरीचे विजेतेपद पटकवणारा पहिला भारतीय टेबल टेनिसपटू कोण ठरला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सी जी साथियान असं त्यांचं सा नाव आहे त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक टेबल टेनिस फिडर मालिका स्पर्धेमध्ये एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे आणि अशा प्रकारचं एकेरीचं विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय टेबल टेनिसपटू हा ठरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला फिरून पण प्रश्न विचारला जाऊ शकेल सी जी साथियान कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक पॉईंट लिहून घ्या डब्ल्यू टी टी म्हणजेच जागतिक टेबल टेनिस म्हणजेच या ठिकाणी वर्ल्ड टेबल टेनिस असं म्हणता येईल याची जी काही सिरीज आहे मालिका आहे ही सर्वोच्च श्रेणीची स्पर्धा आहे जिथे टॉप पुरुष आणि टॉप महिला खेळाडू या ठिकाणी एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात लगेच आपण काय करूया मग इंडिव्हिज्युअल जे काही या ठिकाणी चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकले आहेत इंडिव्हिज्युअल खेळाडू त्याच्यावरती चर्चा करूया जसं की आय टी एफ वर्ल्ड चॅम्पियन अॅवॉर्ड दोन हजार तेवीस पुरुष वर्गातील मिळालेला आहे नोवाक जोकोविच यांना जे की सेरबियन टेनिसपटू आहेत आय टी एफ वर्ल्ड चॅम्पियन अॅवॉर्ड दोन हजार तेवीसमधील महिला वर्गातील या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे आर्यना सबलेनका जे की बेलारशियन टेनिसपटू आहेत चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ दोन हजार तेवीस डी गुकेशने जिंकलेला आहे सर्वोत्कृष्ट पुरुष दहावपटू अपंग कॅटेगरीतील पुरस्कार जिंकला आहे सुमित अंतिल यांनी राष्ट्रीय या बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मधील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनमोल खरब यांनी आणि याच राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग या खेळाडूने चेस टाटा स्टील चॅलेंजर दोन हजार चोवीस जिंकले आहे लिओन ल्यूक मेंडोन्का यांनी आणि चेन्नई ओपन चॅलेंजर दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे सुमित नागल यांनी आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या फ्रेंच ओपन दुहेरी दोन हजार चोवीसची स्पर्धा या ठिकाणी जिंकली आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी या जोडीने या ठिकाणी फ्रेंच ओपन दुहेरी दोन हजार चोवीसची स्पर्धा जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन हजार चोवीस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभामध्ये दे, टिंबटिंब देशाच्या खेळाडूंना बंदी घालण्याचा आय ओ सीने ने निर्णय घेतलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया या देशाच्या खेळाडूंना बंदी घालण्याचा इंडियन ऑलिम्पिक कमिटी म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांनी ह्या या ठिकाणी डिसिजन घेतलेला आहे रशियासोबत बेलारूस या देशाचा सुद्धा खेळाडूंना बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे जसं की तुम्हाला माहित आहे हे जे काय पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक होत आहे फ्रान्समध्ये याच्यामध्ये भारताच्या साईडने उद्घाटन समारंभामध्ये फ्लॅग बॅरियर कोण असणारे शरद कमल ठीक आहे या ठिकाणी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबद्दल बोलण्यात आलं ज्या समितीची स्थापना तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णवला झाली वर्तमानमधील अध्यक्ष आहेत थॉमस बाग वर्तमानमधील महासंचालक आहेत क्रिस्टॉफ डी केपर आणि मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा डुकरापासून जिवंत माणसापर्यंत जनुकीय बदल केलेल्या किडनीचे पहिले प्रत्यारोपण कोणत्या देशामध्ये करण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक डी अमेरिका युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या या किडनीचे प्रत्यारोपण करण्यापूर्वी अमेरिकन शल्य चिकित्सकांनी त्याचे जनुकीय संपादनही केले होते डुकराचे मूत्रपिंड ज्याला आपण किडनी बोलतो त्यानंतर बासष्ट वर्षीय रुग्णामध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अशा प्रकारचे ही पहिलीच त्याच्यामुळे एक्झाम मध्ये हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पर्पल डे हा या ठिकाणी हा जो काही इंटरनॅशनल दिवस आहे आंतरराष्ट्रीय दिवस आहे तो दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्या दिवशी सव्वीस मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड एपिलेप्सी डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो एपिलेप्सी ही एक क्रॉनिक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्याच्यामध्ये वारंवार होणारे दौरे असतात जप्ती म्हणजे मेंदूच्या विद्युतीय क्रियाकलापांमध्ये तात्पुरते व्यत्यय ज्यामुळे विविध शारीरिक आणि मानसिक लक्षणे उद्भवतात सर्व वयोगटातील लिंग आणि पार्श्वभूमीच्या लोकांना अपस्माराचा त्रास होऊ शकतो अशा प्रकारे हे काय असतं एपिलेप्सी आणि ही एक काय आहे एक स्थिती आहे क्रॉनिक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे आणि याचाच या ठिकाणी जागतिक एपिलेप्सी डे हा पण दरवर्षी साजरा करतो सव्वीस मार्चला ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सीआयएसएफ स्थापना दिवस मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच या वर्षी चौदा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस पंधरा मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टीबी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सुरत डायमंड बाजाराचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोविंद ढोलकिया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी डायमंड बाजारमध्ये नवीन त्याचे चेअरमॅन म्हणून त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा युनायटेड किंगडममधील सरकारचे पहिले कृष्णवर्णीय नेते कोण बनलेले आहेत फर्स्ट ब्लॅक लीडर ऑफ गव्हर्नमेंट इन द युनायटेड किंगडम असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल तर पर्याय क्रमांक ए वॉन गेथिंग असं त्यांचं नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या वॉन गेथिंग हे वेगवेगळ्या पहिले मंत्री म्हणून निवडण्यात आलेले आहेत ते ब्रिटनमधील सरकारचे पहिले कृष्णवर्णीय नेते ठरलेले आहेत राजा चार्ल्स या ठिकाणी होणार आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी हे मित्रांनो बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न टी ट्वेंटी सामन्यामध्ये बारा हजार दहावा करणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल की रोहित शर्मा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशीहून आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे